आणि ज्या ज्या जिल्ह्यात जातो तिथं भाजप वाढल्याशिवाय राहत नाही ते आतापर्यंत या भारतातला इतिहास. ज्याला या रस्त्यावरचे खड्डे बुजत आले नाही सिद्दीकर साहेब, राहुल गांधीच्या आगमनाच्या निमित्तानं देगलूर पासून ते हिंगोलीच्या बॉर्डर पर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या सरकारने खड्डे पुसून राहुल गांधीचं सरकार केलं. माझ्या निवडणुकीचा राजेसाहेब ज्या दिवशी निकाल होता तेव्हा इथं बसलेले स्वतःला चिमटे घेत असतील खरंच जिंकले, कारण लोक सांगतात की काळी लावल्यावर महिनाभर प्रॉपर्टी जळत नाही असं मारून शेतीकडून ज्याचं पासांगाचं वजन नाही तो माणूस. हा विषय काढायला नको. अशोकराव चव्हाणांची सभा झाली अर्धापूर्ण, माझे मित्र अमर राजूरकरांचं भाषण झालं आणि ते काय म्हणाले की आमचे खासदार ज्यांना माझ्याबद्दल विरोधात बोलायचं होतो माझी तारीख करून घेतली, ते म्हणजे आमचे खासदार एक लग्न सोडत नाहीत, एक मोद सोडत नाहीत, एक धार्मिक कार्यक्रम सोडत नाही. आता लोकांना कळालं की खासदार हा करतो पण पाच दहा पाच पाच वर्ष खासदाराचं तोंड बघायला कधी नांदेडमध्ये मिळालं नाही हे अमर राजूरकरांनी तिथं सांगितलं. म्हणजे टीका करायला गेल्यावरही स्तुती करावं लागते याची अवस्था निर्माण झाली. म्हणून मला जेवढं करता येते मी सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, त्या लोकांना काय पाहिजे या लोकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करतो म्हणून पैसेवाल्याची लोकांनी गिरवली. त्याच्यामुळं या गोष्टीवर कोणी फार भर देऊन राजकारण करू नये या मताचा मी आहे. लोकांमध्ये जा, लोकांचे कामं करा, लोकांचे प्रश्न सोडून घ्या ही जनता तुम्हाला विसरणार नाही एवढ्या निमित्तानं सांगतो. आणि शिवराज पाटील तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देताना तुमच्या मनामध्ये जे जी इच्छा आहे ते परमेश्वरानं पूर्ण करावी अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि त्याचं कारण काय ते आम्हाला माहिती आहे की राहुल गांधी ज्या ज्या जिल्ह्यात जातो तिथं भाजप वाढल्याशिवाय राहत नाही ते आतापर्यंत या भारतातला इतिहास. म्हणून ती अवस्था कशामुळे निर्माण झाली, आज फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं. मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये बघा, अडीच वर्ष ज्याला या रस्त्यावरचे खड्डे बुजत आले नाही सिद्दीकर साहेब, राहुल गांधीच्या आगमनाच्या निमित्तानं देगलूर पासून ते हिंगोलीच्या बॉर्डर पर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या सरकारने खड्डे पुसून राहुल गांधीचं सरकार केलं. खड्डे तुम्हाला अडीच वर्षात बुजवत आले नाही याचा बोध नांदेड जिल्ह्याच्या जनतेने घेतला नाही म्हणून त्याच्यावरही मला फार काही बोलायचं बोलायचा मोह. परंतु गोजेगावकर साहेब म्हणलं तसं कोणीतरी उठून मला विचारू नये की बाबा तू बसा, त्याची मला जाणीव आहे. कारण मी सरपंच पदापासून ते इथपर्यंत आलो समोर बसलेल्या जनतेच्या आशीर्वादानं आलो, नाहीतर माझ्या सरकार सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खासदार होईल हे कधी स्वप्न पडेल. माझ्या निवडणुकीचा राजेसाहेब ज्या दिवशी निकाल होता तेव्हा इथं बसलेले स्वतःला चिमटे घेत असतील खरंच जिंकले, कारण लोक सांगतात की काळी लावल्यावर महिनाभर प्रॉपर्टी जळत नाही असं माणूस शेतीकडून ज्याचं पासांगाचं वजन नाही तो माणूस. शेवटी ही जनता ठरवते की कोणाला खासदार करायचं आणि कोणाला आमदार करायचं. त्याच्यामुळे जास्त पैशाच्या नशेत जर कोणी असेल तर पैशाची नशा सुद्धा हे माणसं उतरवायच्या राहत नाही हे अनुभव माझा आतापर्यंत आयुष्यात पण मी बघितलेला आहे.